धन्यवाद राहुल भोईर। याली मैदानामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगतोय। पहिला चेंडू मात्र नक्कीच उजवी एष्टी सोडून जाणारा हा वाईट चेंडू, खराब चेंडू, सुरुवात मात्र नक्कीच खराब केली जाते गोलंदाज धर्मेश मात्रेच्या माध्यमातून। तर स्ट्राईक इनला गोरख, तर नॉन स्ट्राईक इनला नवनाथ पाटील। पुढचा चेंडू लोपुलटा चेंडू होता, मात्र डॉट बॉल। यावेळी मात्र कमबॅक चांगले केले। नक्कीच दोन्ही संघ जर आपण विचार केला तर एक एक सामना जिंकून पुढे सरकलेत आणि त्या दोन्ही संघामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिली लढत घेसर जे गावदेवी क्रिकेट संघ, तर दुसऱ्या बाजूला कोपर पागड्याचा पाडा या संघाला परास्त करून हा संघ पुढे सरकलाय। यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये, मिस्टाईम शॉट आहे, मात्र पाहायचं चेंडू डीपला निघून जातोय, वन बाउन्स सी मारसे बाहेर, दणदणीत सुरुवात, चौकार। चौकाराने नक्कीच संघाच मत वैयक्तिक खातं ओपन करतो गोरखनाथ, तर दुसऱ्या बाजूला नवनाथ पाटील। एक सलामीची जोडी, एक साजेशी जोडी या संघासाठी आपण जर पाहिलं तर कोपर संघ ज्यावेळी नाणेफेक जिंकली आणि नंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं, मात्र सलामीची जोडी गोरख तर नवनाथ आणि दुसऱ्या बाजूला धर्मेश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल पंचांच्या डाव्या बाजूने। जर विचार केला पॉवर प्लेचं पहिलं षटक, नक्कीच चार षटकांचा सामना एकच पॉवर प्लेचं षटक असेल। यावेळी मात्र नक्कीच चेंडू मात्र थोडासा बाउन्स झाल्यानंतर खाली राहिला, बिटो फलंदाज, डॉट बॉल ची सांगता इथे पाहायला मिळते। या षटकाचा जर विचार केला तर तीन चेंडू फेकले, दोन डॉट चेंडू, पहिला स्वेअर फेकला, मात्र दुसरा चेंडूवर चौकार देखील पाहायला मिळाला गोरखनाथच्या बॅटमधनं। मात्र धर्मेश पुन्हा एकदा तयार होईल, यावेळी मात्र मधली यष्टी ते वाकवली, फलंदाज गोरख बॅक टू द पवेलियन। नक्कीच ज्या फलंदाजाकडे अपेक्षा होत्या गोरखनाथ, मात्र त्याला पॉवर प्लेच्या षटकामध्ये बाद करण्यात यश आलंय या कोपर संघाला। नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय चेतन भोईर, नॉन स्ट्राईक स्ट्राईक एंडला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न। यावेळी मात्र चेंडू निघून जातो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून, वन बाउन्स सी मार्स बाहेर, दणदणी चौकार। चौकाराने धावफलक मात्र नऊ या आकड्यावर येऊन थांबतंय। मात्र पाहायचंय अद्यापर्यंत पहिल्या षटकातला पॉवर प्लेच्या षटकातला अंतिम चेंडू फेकतोय धर्मेश मात्रे। पुन्हा एकदा फोलटा चेंडू होता, मात्र शॉट फाईन लेग बीट होतोय, फलंदाज वेगाने डीपला निघून जातोय, तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली जाते आणि दोन धावेने धावफलक मात्र डबल फिगरमध्ये 11-11। पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात 11 धावा खर्च केला धर्मेशने, तर सलामीचा गोरख याला देखील बाद करण्यात यश मिळाले। चार षटकांचा सामना, मात्र पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावपळकर 1 विकेटच्या मोबदल्यात 11। नवीन ओव्हरचा पहिला चेंडू फेकण्यासाठी येतोय गोलंदाज
ज्याने पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच हॅट्रिक देखील संपादन केली होती. संकेत पाटील पहिल्या षटकात 2 धावा, पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच 4 विकेट देखील संपादन केले होते. आणि तोच संकेत पाटील यावेळी गोलंदाजी मार्गवर पंचांच्या डाव्या बाजूने. पॉवर प्लेचं बंधन इथे मग आपल्याला विखुरलेलं पाहायला मिळते. 5 खेळाडू तटीय सर्कलच्या बाहेर आल्यानंतर चेंडू निघून जातोय डीपला, डीप एक्स्ट्रा कव्हरला, फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट केला. 3 धावण्याचा प्रयत्न, यस, 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. नक्कीच 2 धावा इथे होत्या, मात्र तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच 3 धावेने धावपळक मात्र पुढे सरकते. धावा येत आहेत 14. संकेत गोलंदाजी चांगली होते, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा उशीर करतात. चेंडू हातामध्ये व्यवस्थित ग्रीप होत नाहीये. नक्कीच क्रिकेट म्हटला की हाताला तेल आणि केसांना जेल लावून तुम्ही खेळू शकत नाहीयेत. यावेळी मात्र कट केलाय शॉर्ट टाइम मॅनला, इथे मात्र फलंदाज चेतन बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय गणेश पनवेलकर. जर आपण विचार केला तर यावेळी चेतनने शॉर्ट सिलेक्शन चुकीचं निवडलं आणि यावेळी मात्र मोठा फटका आहे. चेंडू हवेमध्ये, 2 खेळाडूच्या मध्ये बरोबर आउटफील्ड, तिथे आपल्याला थोडीशी खराब पाहायला मिळते. आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत आणि 3री धाव पूर्ण होते. फक्त 2 धावा. नक्कीच नवनाथ पाटील च्या खात्यामध्ये या 2 धावा जोडल्या जातील. धावफळक मात्र 16. जर आपण पाहिलं तर हा चेंडू खूप वेळ हवेमध्ये होता, मात्र शेवटच्या क्षणात सीमरशी लगत मात्र चेंडू हा तिथे स्टॉप होतो आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. यावेळी टॉपेच लागून चेंडू मात्र यशरक्ष हातात विसावतोय फलंदाज नवनाथ बाद. आणि सध्या हिवाळा सुरू झालाय आणि सगळीकडे मात्र क्रिकेटचं संग्राम, क्रिकेटची मेळा, क्रिकेटचा जत्रा असं म्हटलं तरी चुकी जोडणार नाही. मग क्रिकेट आहे तरी काय? सोमवारपासून रविवारपर्यंत रोज सरावाची वाट पाहणं म्हणजे क्रिकेट. क्रिकेट काय आहे? घरातले ओरडतात तरी खोटं बोलून मैदानात जाणं म्हणजे क्रिकेट. गर्लफ्रेंडला खोटं सांगून रविवारी मैदानात खेळायला जाणं म्हणजे क्रिकेट. आणि इथे मात्र वाईट चेंडू पाहायला मिळतोय. बोनसने धावपळक मात्र पुढे सरकेल. धावा इथे पाहायला मिळतात 17. क्रिकेट काय आहे? संघामध्ये जागा मिळवा कर न मिळो, पण आपल्या संघाच्या विजयात सामील होणं हे आहे क्रिकेट. क्रिकेट काय आहे? ओळख नसताना लोक बोलतात मस्त आहे तुमची टीम. इथे मात्र चेंडू बीड काम दिलाय एक्स्ट्रा कव्हरला, निघून जाईल डीपला, मात्र 2री धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा देखील वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. आणि 2 धावेने धावपळक मात्र पुढे सरकते 19 धावा धावपळकावर. नक्की जर आपण विचार केला राहुल होईल तर पहिल्या षटकात फक्त 2 मोठे फटके पाहायला मिळाले, त्यानंतर संकेत गोलंदाजीला आले आणि 2 विकेट संपादन केले, 2 डबल 1 ट्रिपल अशी धावपळक धावपळकावर खर्च केली या संकेतने, मात्र त्यानंतर कोणताही फलंदाज मोठा फटका खेळू शकला नाही. हीच एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळतोय संकेतच्या माध्यमातून. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आणि हा सिक्सर.
चार षटकाच्या सामन्यामध्ये दोन षटकानंतर धावपळकावर धावा पाळायला मिळतात त्या 25 धावा नक्कीच शेवटच्या चेंडूवर येणारा तो षटकार नक्कीच कुठेतरी या धावपळक मात्र उंच भरारी घेतोय. 19 नंतर आलेला षटकार धावसंख्या 25 मात्र नवीनवरचा पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज सुशांत. यावेळी मात्र स्लोअरचा चेंडू फेकला होता, थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं आणि या खेळाडूला गणेशला मात्र डॉट चेंडूला सामोरं जावं लागते. एक जबरदस्त रणनीती आखली या सुशांत गोलंदाजाने. पाहिलं या गणेशला स्टार्ट कसा घेतलाय, त्याची बॉडी लँग्वेज काहीतरी बोलत होती आणि तेच हेरलं या सुशांत गोलंदाजाने आणि थोडासा स्लोअरचा चेंडू फेकला आणि बीट झाला. यावेळी मात्र चेंडू निघून जातोय लॉंगांडला, 1-2 बाउन्स फील्ड होईल तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल मिळेल आणि या एका धावेने धावपळक संत गतीने पुढे सरकते 26-26. चार षटकांच्या सामन्यामध्ये नक्कीच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना घेसरी पक्ष कोपर या दोन बलाढ्य संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यात कोपरने 69 धावा कुठल्या तर घेसरने देखील 62 धावा कुठल्या होत्या. इथे माझा मोठा फटका षटकार आणि षटकाराने धावपळक उंच भरारी घेते 32-32. जर विचार केला राहुल बोरके या गोलंदाजाने तशाच प्रकारचा चेंडू फेकला होता मात्र बॅकफुटवर येऊन पूर्णपणे जागा बनवली आणि नक्कीच चेंडू मात्र भिडकावून दिला. लॉंग लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधोमध षटकारासाठी. यावेळी रिव्हर्सचा पवित्रा, लगी तो आबाद नाही तो बरबाद. मात्र इथे चेंडू बरोबर मॅचच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही आहे आणि तोपर्यंत शॉट पॉईंटचा खेळाडू चेंडू फील्ड करेल तोपर्यंत सिंगल मात्र इथे कम्प्लीट केली आणि एका धावेने धावपालक 33-33 धावा धावपळकावर. इथे मात्र यावेळी जर आपण पाहिलं तर गणेश पनवेलकर स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्कवर सज्जोल सुशांत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तशाच प्रकारचा पूर्णपणे बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र यष्टरक्ष हातात चेंडू विसावतोय डॉट बॉल. धावपळक मात्र इथे स्थिरावलेलं पाहायला मिळतंय 33 या धावे. घेसर संघ फलंदाजी करताना मात्र कोपर संघाने नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय डीप मिड विकेटला मात्र त्या खेळाडूला बीट करून चेंडू निघून जातोय चौका. तीन षटकानंतर धावा येत आहेत 37. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 14 धावा तर तिसऱ्या षटकात 12. एक आस्किंग रन रेट मात्र इथे धावपळकावर मात्र धावा रन रेट मात्र इथे मेंटेन ठेवला गेला आहे या दोन्ही फलंदाजांनी. सलामीचे तिन्ही फलंदाज टॉप ऑर्डर ढासल्यानंतर मात्र चौथ्या क्रमांकाला आला गणेश मात्र पाचव्या क्रमांकाला सूरज खंडागले आला. त्यानंतर त्या सूरजने दोन मट्टे फटके धाग लगावले, दोन षटकार आणि चार चेंडूमध्ये तब्बल 15 धावांची बहादूर खेळी साकारतोय
हा सूरज खंडागले तो दुसऱ्या बाजूला त्याला साथ देतोय गणेश पनवेलकर. यावेळी मोठा फटका आसमानी सफर बिग 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 सिक्सर. डीजे प्रश्नांच्या माध्यमातून साईबाबांचं संगीत ऐकायला मिळतं. नक्कीच आता सध्या पालखीला देखील काही अनेक गावातून पायी पदयात्रा शिर्डीसाठी प्रस्थान करतात, मात्र इथे प्रस्थान करतोय या सूरज. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका आणि सिक्सर वन्स अगेन दणदणी तिथे मोठा फटका षटकार. आणि गावामध्ये काय लावला मुला बचा, आणि उडे गावामध्ये काय लावला मुला बचा. नक्कीच या षटकानंतर या पुढचा सामना असेल या दोन्ही संघामध्ये. देसाई काका तर जुनी डोंबिवली या दोन संघामध्ये दोन्ही संघाचे संघनायक. आपण लगेच हा षटक पूर्ण होताच आपण तयार राहायचंय, मात्र इथे मी थांबणार नाही. इथे मात्र जर पाहिलं तर सूरज खंडागले या थांबवणं या खेळाडूला मात्र अवघड होऊन गेले. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका आणि इथे मात्र षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली जाते या सूरज खंडालेच्या माध्यमातून. पाच षटकार, एक डबल, एक सिंगल, तब्बल 33 धावांची स्फोटक खेळी गेली फक्त 7 चेंडू मध्ये. कौतुक करावं तितकं थोडं आहे. एक चांगली शैली आत्मसात केली या सूरज खंडागलेने. नुकती आत्मसात केली नाहीये तर हुकूमत गाजवतोय. प्रत्येक चेंडूला मात्र हवाई सफर देतोय, प्रत्येक चेंडूला मात्र सीमारेषेबाहेर धाडतोय हा फलंदाज सूरज खंडागले. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका, आणखी एक षटकार. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. या पुढचा सामना असेल देसाई काका मात्र यांचा संघ आणि जुनी डोंबिवली दोन्ही संघाचे संघ नाही. आपण लगेच तयार राहायचंय. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत ओमकारनी आणि 4 चेंडूना मात्र सीमारेषे बाहेर धाडलंय या सूरज खंडागलेने. या षटकाराने धावपळक मात्र धावपळकावर 61 धावा पाहायला मिळतात. जबरदस्त फलंदाजी, 7 षटकार या सूरज खंडागलेच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात. जसं म्हटलं जातं, पाणी से पाणी पे लिखना पाणी, जेवढं अवघड असतं तेवढंच अवघड होऊन गेलंय या फलंदाजाला बाद करणं या कोपर संघासाठी. यावेळी मात्र लाईन गुडलेनचा चेंडू होता, यॉकरलेनचा चेंडू होता, मात्र फसवा चेंडू म्हटलं तरी चुकीचं होणार नाहीये. इथे मात्र बीट होतोय फलंदाज सूरज खंडागले. मात्र इथे घेसर संघाच्या इनिंगचा शेवटचा अंतिम चेंडू फेकतोय पुन्हा एकदा ओमकार समोर सूरज. इथे मात्र आणखी एक षटकार. सूरज खंडागले कौतुक करावं तेवढं थोडं. 10 चेंडू 45 धावांची नाबाद खेळी गेली, एक स्फोटक खेळी साकारली या मैदानामध्ये या घेसर संघाच्या फलंदाजाने. जर विचार केला तर 4 षटक 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 37 धावा धावपळकावर होत्या, मात्र या षटकामध्ये तब्बल 30 धावा कुटल्या या सूरज खंडागलेने.
नक्कीच एक स्फोटक खेलंदाजी सूरज खंडागले पहिल्या सामन्यात 35 धावा 11 चेंडू मध्ये तर या सामन्यामध्ये 10 चेंडू मध्ये 45 धावा प्रति चेंडूचा जर विचार केला राहुल होईल तर आपण जर पाहिले तर 450 चा स्ट्राइक जर आपण पाहिला तर रेट आपण पाहू शकतो येणारे 24 चेंडू गरज असेल ती 68 धावांची मध्ये 68 धावा धावपळवर कशा नोंदवल्या जातील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं कारण सूरज खंडागलेने ज्या प्रकारे फलंदाजी केली तशाच प्रकारची फलंदाजी या कोपर संघाच्या फलंदाजांना करावी लागेल ज्या स्पर्धेत जर अस्तित्व टिकवायचं असेल स्वतःचा कीर्तिमान राखायचा असेल तर नक्कीच मोठे फटके दाखवावे लागतील या कोपर संघाच्या फलंदाजांना मात्र या सामन्यामध्ये या सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय या ऐकूया आपण मानेरेचा गोड आवाज राहुल भोईर थँक्यू अशोक पाटील तर आपण टॉस घेऊया टॉस आपण नक्कीच करणार आहोत जय वागेश्वर देसाई सुखदेव काकांचा संघ तर दुसऱ्या बाजूने असणार जुने डोंबिवली टॉस साठी यावं लगेचच कोण येत आहेत यायचं आपण लगेचच टॉस साठी टॉस मात्र केला जाणार आहे ज्ञानेश्वर जोशी संघामध्ये दिसत नाहीये पहिला बॉल मात्र पहिला बॉल पासून इतना विचार जाईल तर स्वारकाट खेळण्याचा प्रयत्न करणारच्या माध्यमातून करण जर नक्की जर शेवटपर्यंत राहिलं या मॅचमध्ये करणने जर चांगल्या प्रकारचा खेळ केला तर पुन्हा एकदा कोपर संघ गंबा करू शकेल मात्र एका बाजूने आकाश बोरची धारदार गोलंदाजी आहे स्विंग अक्रमण वेगामध्ये नक्की स्विंग केलं जातं त्याच्यासमोर मात्र खेळणं एवढं सोपं नसेल या मॅचमध्ये आता मात्र पुन्हा एकदा लाईन बघावी लागते लाईन मात्र चुकीची आहे पण आता इशारा आमच्याकडे येतोय स्वेर चेंडू बागटोबाग नक्कीच 2 धावा अवंत मिळत आहेत 68 चे टार्गेट आहे बघा या मॅचमध्ये आकाश नक्कीच विचार केला तर त्या दरम्यान खूप चांगला प्रकारचा खेळ दाखवला सूरज खंडागलेच्या माध्यमातून तब्बल 45 45 धावा अक्षरशः ठोकल्या मैदानाच्या मध्ये यावेळेस मात्र चेंडू डीप मध्ये येतोय चेंडू मात्र सॉफ्टने खेळले आहेत तिथं मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न खूप वेगाने आणि बघता बघता मात्र 2 धावा इथनं कम्प्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 2 ने जाते पुणे तब्बल धावा मात्र इथे येतील 4 बनवायचे असताना 68 चा टार्गेट आहे आदर्श क्रिकेट क्लब पडलेगाव यांच्या माध्यमातून पडलेगावाच नक्कीच आपण बघतो मानाचा सन्मानाचा चषक आहे 2 दिवसाची एक चांगली अशी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते या मैदानाच्या आतमध्ये अकुटापासून ऑन साईडला अकुटापाचा बॉल हुक करतायत फटका खूप चांगला आहे मी अगोदरच म्हटलं करण खूप महत्वाचा विकेट असणार आहे करण जर शेवटपर्यंत विकेटवरती राहिला तर धावा नक्कीच इथं मात्र कम्प्लीट करू शकेल या मॅचमध्ये कोपर टीम 4 धावा तर धावसंख्या आता मध्ये 4 ने जाते पुढे तब्बल 8 धावा धावा पलकावरती येतील अशाच प्रकारचा मात्र खेळ करावा लागेल या मॅच मध्ये करण नक्कीच आहे स्ट्राइकला फलंदाज आणि नॉन स्ट्राइकला सुगनाथ असे 2 आघाडीचे फलंदाज आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये आकाश भुईरचं मात्र आपल्याला शेवट काय सर्कल पाबंदीचं 68 चं टार्गेट या मॅच मध्ये खूप चांगले मॅच रंगेल कारण का दोन्ही संघ बघतो आपण एकाच विभागातील आहेत आणि एकाच ताकदीचे 2 संघ आपल्याला पाहायला भेटतात दरम्यान आमने सामने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट करणच्या बॅट मधून फटका किती चांगला बघा ऑफसाइडच्या माध्यमातून इन साइड आउटचा फटका किती चांगला होता शॉट ऑफ द डे चांगल्या प्रकारची इथं बॅटिंग होत असताना करणच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसऱ्या बॉल वरती दुसरा दर्जेदार चौकार म्हटलं तर खूप टीमच्या माध्यमातून करण खूप महत्वाचं असणार आहे करण जर नक्कीच खेळ पट्ट्यावरती राहिला विकेटवरती राहिला तर मॅच प्रेक्षकांना खूप चांगल्या प्रकारची पाहायला भेटेल संघर्ष सुरुवातीला फक्त दिशा दिली आहे तेवढंच दर्जेदाराचं क्षेत्ररक्षण धावसंख्येची संधी होती
मात्र इथनं वेगाने बघतो आपण एक धाव मात्र कम्प्लीट केली जातीय आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकने जाईल पुढे इन डबल डिजिट 13 धावा. धावा पलकावरती येतात बनवायच्या असताना 68 टार्गेट आहे 4 ओव्हरमध्ये. दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच आपल्याला पाहायला भेटणे. दोन्ही संघाने नक्कीच एक एक मॅच जिंकत पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय झाले. पहिल्या मॅचमध्ये पगड्याच्या पडा संघाला चारुकाने चीत केलं. कोपर टीमने सेकंड मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटला खूप चांगला पगाचा खेळ. गेसर टीमचा चेंडूमध्ये पाठवरती ब्रश होता ऑन साईडला आडवा बॅट नकलण्याचा प्रयत्न होता. त्याच्यावरती धाव नक्कीच एक मितीय आणि एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून एकने जाईल पुढे. धावा धावा पलकावरती मात्र इथं येतील 14 धावा बनवायच्या असताना 68 म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 15-16 धावा येणं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगाने प्रयत्न खूप चांगले आहेत करंच्या माध्यमातून. चांगले बॅटिंग पाहायला भेटते आपल्याला. आकाश पण नागदा यावेळेस बॉटमचा किती सुरेख वापर आहे बघा. काय क्रिकेटचा क्लास इथनं पाहायला भेटतो आपल्याला. दर्जेदार असा फटका आणि लेदर बॉलचा एक चांगला खेळाडू आहे हा. आणि इथनं ऑफसाईडच्या माध्यमातून बघतो आपण कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग एक क्लास दर्जेदार चौकार. आपण टॉस घेऊया. संघनायक आणि यायचं दोन्ही डोंबली संघाचे संघनायक. दुसऱ्या बाजूने जय वागेश्वर देसाई संघाचे संघनायक यायचा आहे लगेच टॉस साठी. आमचे ज्ञानेश्वर पाटील पडलेगावच्या शुभ असते आपण टॉस नक्कीच घेणार आहोत. आमच्या प्रमुख व्यासपीठावरती दुसरं आपण टॉस नक्कीच करतोय. बघूया टॉस ती मॅच मध्ये 5 वर्ष असेल कारण का पहिल्या नक्कीच फेरीतील ती मॅच असेल. दुसऱ्या फेरीतील मॅचेस सर्व 4 ओव्हरच्या मॅचेस असतील. मध्ये पहिल्या फेरीतील मॅचेस पूर्णपणे 5 ओव्हरचे असतील. टॉस का बॉस आहे जुनी डोंबोली संघ. अमित ज्ञानेश्वर आज टीम मध्ये नाही आहेत. मग बघूया कशा प्रकारचा खेळ आज तुषार पाटील यांनी कंपनी करते पण नागदास पदाच्या माध्यमातून. तर समीकरण पहिल्या ओव्हर मध्ये 68 टार्गेट होतं. धावा तब्बल आल्या आहेत 18 म्हणजे सुरुवात दमदार आहे. अजून इथं 18 बॉल मध्ये तब्बल 50 बनवायचे आहेत. आनंदाचा नक्कीच मात्र बघतोय आपण. पहिलाच बॉल ऑन साईडला फटका चांगला आहे. एक धाव तिथे झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न खूप वेगाने केला आणि तोपर्यंत बघता बघता या दोन धावा इथं मात्र कम्प्लीट केल्या जातील आणि दोन धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र दोनने जाते पुढे 2-0 20 धावा. अजूनही मात्र इथं 48 धावा बनवायच्या आहेत या येणाऱ्या 17 बॉलमध्ये. सुगनाथ स्ट्राइकला फलंदाज ओव्हर द विकेट सेकंड ओव्हर आहे. यावेळेस फटका चांगला आहे समोर केले मात्र खेळाडू नवनाथकडनं चूक झाली आहे. जेल ड्रॉप होतोय मात्र नक्कीच कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि एक जेलमध्ये इथं ड्रॉप होतोय. दरम्यान सुगनाथच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची बॅटिंग करण्याचा प्रयत्न सुगनाथचा. दोन बॉलमध्ये आतापर्यंत 4 धावा आल्या आहेत आणि बघतोय हा गोलंदाज इथनं बघतो सेकंड ओव्हरमध्ये अनंत पाटीलचा वापर षटकामध्ये केला जातोय. वन शॉट एक धाव कमी अंकित केली जाईल. बाकफुटला जाऊन स्पार्क कटचा फटका फर्स्टला इनफील्ड मध्ये बाकफुट पॉइंटला चूक नसेल. सुगनाथ तिथे जेल पकडला जातोय आणि कोपर टीमला लागणारा हा एकवीस धावा धावा पलकावरती मात्र इथं येतात. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना अनंत पाटीलचा वापर षटकामध्ये केला जातोय. स्ट्राइक आणला तर नवीन फलंदाज होतो मैदानाच्या आतमध्ये. सुशांत आहेत लेफ्ट आर्म फलंदाज. मात्र यावेळेस लाईन चुकीची येते. एक अवंत धाव मेल स्वेअर चेंडू एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या आता मध्ये एकने जाईल पुढे. तब्बल 22 धावा पहिल्या ओव्हरमध्ये बघा 18 आल्या आहेत आणि आता मात्र इथनं कमबॅक करण्याचा प्रयत्न.
चेंडू मात्र लवर फुल टॉस फेकला आहे, त्याच्यावरती एकदा ऑलरेडी धावून घेतली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न खूप वेगाने, चेंडू उचलण्यासाठी वेळ जाईल तोपर्यंत दोन धावा, आता मात्र तिसऱ्याचा देखील प्रयत्न होईल. आणि बघता बघता मात्र इथनं या तीन धावा कंप्लीट केल्या जातील आणि या तीन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून तीनने जाते पुढे. धावा धावापलकावरती मात्र इथं येतील 25, 18 बॉलमध्ये 50 बनवायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल आपण धावा बघितल्या होत्या, आल्या होत्या 18. त्याच्यानंतर अनंत पाटीलचा षटक बघतो आपण. आतापर्यंत मी तर म्हणेल चांगला प्रकारचा फेकण्याचा प्रयत्न आहे. मग करण कधीपासून नॉन स्ट्राईकला होता, मग आता स्ट्राईक अँडला येतोय. करणकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत कोपर टीमला, कारण का करणच्या बॅटमधून आतापर्यंत आपण एक खूप क्लास आणि दर्जेदार असे चौकार बघितले आहेत. इथनं आता पुन्हा एकदा वापसी करण्याचा प्रयत्न असेल करणच्या माध्यमातून कोपर टीमचा. आता मात्र ओव्हर द विकेट अनंत पाटील आहेत. छप्पल होऊन ऑन साईडला हुकचा फटका नक्कीच दाखवायचा होता. डिप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न केला. चेंडूने बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. तोपर्यंत बघतो आपण इथं अजून एक चांगला चेंडू अनंत पाटीलच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, कंबा खूप चांगला पाहायला भेटतो, कारण का पहिल्या ओव्हरमध्ये आकाश बोरने 18 धावा दिल्याच्या नंतर गरज होती एक चांगला षटक फेकण्याची. तो षटक इथं फेकत असताना अनंत पाटील आपल्या स्पेलमध्ये. आता मात्र फटका चांगल्या ऑपराच्या माध्यमातून, मात्र तिथे खेळाडू जवळपास कोणच नाही. दारू नक्कीच दूरवर येतील डीप मध्ये चेंडू उचलण्यासाठी. तोपर्यंत धावून मात्र अजून दोन धावा इथं कंप्लीट केल्या जातील आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन जाईल पुढे. पंचांचा इशारा आमच्याकडे आला, ऑफिशियल अंपायर आमचे दोन आहेत. दोन षटक संपले आहेत आणि दोन ओव्हरमध्ये धावा एकूण झाल्यात 27, बनवायच्या असताना 68 धावा झाल्यात 27. म्हणजे समीकरण अजून बघतो आपण, येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल इथनं 41 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. डिन्स ब्रेक. अभिमन्य पवार किडकले यांचे शुभागमन झालं आहे, त्यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील यायच्या व्यासपीठावरती. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर समीकरण मध्ये दोन षटकाचा केस संपला आहे. नक्कीच आमच्या डीन्स ब्रेकर मैदानाच्या बाहेर येत आहेत. आता मध्ये पाणी पिलं जातोय. नक्कीच जे पाण्याची मदत तहान बागिल जाते, पाणी नक्कीच दिलं जातोय. पिण्याचा पाण्याचा नक्कीच वापर झाला, तरी मग तो स्पर्धा म्हटलं की नक्कीच पाणी आवश्यक असतं. आणि आता मध्ये डीन्स ब्रेकच्या नंतर बघूया मात्र कोण कोणाला किती पाणी पाजतोय. समीकरण शिल्लक आहे, येणारे 12 चेंडू आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये इथनं 41 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. शेवटपर्यंत संघर्ष असा करेल का, कारण का आता बघितलं आपण अनंत पाटीलचा षटक खूप चांगला होता. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या, त्याच्यानंतर कंबॅक खूप चांगलं केलं. आता मात्र इथनं 12 बॉलमध्ये तब्बल आपण बघतो 41 बनवायचा आहे. चेंडूमध्ये डीपमध्ये जातोय, स्वेअर लेगला चेंडूची फेक होईल, तोपर्यंत फक्त एकच धाव. आता मध्ये समीकरण खूप मोठं झालं आहे, कारण का येणारे 11 चेंडू आणि येणारे 11 बॉलमध्ये आता मात्र इथं 40 धावा तब्बल बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. यावेळेस या कोपर टीमला संघर्ष अजूनही सुरू आहे. मॅच आहे, क्रिकेट आहे, काय होऊ शकेल, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नावरती परमेश्वर असं म्हटलं जातं. जर इथनं प्रयत्न केले तर कोपर संघ नक्कीच कमबॅक करू शकेल. तर दुसऱ्या बाजूने ऑलरेडी धावा मात्र खूप चांगला बनवल्या होत्या फर्स्ट इनिंगमध्ये, मात्र सेकंड इनिंगमध्ये चांगल्या प्रकारचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न गावदेवी कोपर टीमचा. मात्र यावेळेस माफ करा, गावदेवी गेसर संघाच्या माध्यमातून. स्वेअर चेंडू आहे, अजून एक मात्र धावा इथनं मिळतीय. 11 चेंडू अजूनही मात्र शिल्लक आहेत. धावा तब्बल झाल्या आहेत 29, अजूनही इथनं 39 बनवायचे आहेत 11 बॉलमध्ये. ओव्हर द विकेट शपल झाली. आता मात्र फटका चांगला आहे, खूप चांगली इथनं बॅटिंग होत असताना. मी अगोदरच म्हटलं, जेव्हा करण मैदानाच्या आतमध्ये गेला, करण जर शेवटपर्यंत विकेटवरती राहिला तर मॅच आपल्याला शेवटच्या अंतिम षटकापर्यंत अंतिम बॉलपर्यंत खूप चांगल्या प्रकारचे पाहायला भेटेल. संघर्षमय षटकार.
रन एका बाजूने नक्कीच या दरम्यान विचारलं की ते संघर्ष करतायत. संघर्ष संघर्ष सुरू आहे. या संघर्षाला मात्र यश मिळेल का? कारण का आता बघतो येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 10 बॉलमध्ये इथनं 33 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. जी मेहनत केली आहे पहिल्या इनिंगमध्ये गावदेवी, या दरम्यान विचार जर केला तर गेसर टीमने ती मेहनत शेवटपर्यंत आता मात्र इथनं करतील का आणि विजयाची पताका पुन्हा एकदा इथनं मात्र उभारतील का या मॅचमध्ये? मात्र स्ट्रायकरला करण आहेत, मात्र या धावा खूप महत्वाच्या असतील. धावा येणं गरजेचं आहे. स्वेर चेंडू हा पंजा मात्र खूप महत्वाचा होता, मात्र हा पंजा आल्याच्या नंतर आता मात्र संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये गावदेवी गेसर टीमला. नशिबाच्या 5 धावा. थँक्यू डी जे. 10 चेंडू आता मात्र 28 धावेची अजूनही गरज आहे. चुका मात्र होत असताना या दरम्यान जी मेहनत केली आहे फर्स्ट इनिंगमध्ये खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग दाखवली. कारण का खूप चांगल्या प्रकारचं खेळ दाखवलं, तब्बल 45 धावा बनवल्या होत्या. नक्कीच एक खेळाडू सूरजच्या माध्यमातून तब्बल 45 धावांचं योगदान आलं होतं आणि त्याच्यानंतर आता संघर्ष सुरू आहे करणच्या माध्यमातून. मात्र बघतो आता हा चेंडू खूप चांगला होता. नक्कीच बाग पडला, थोडेसे अलेशबल झाले, खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बाद चाजी बस्तंबर इथं येत नाहीये. समीकरण मात्र इथनं डॉट बॉल. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 9 बॉलमध्ये इथनं दरम्यान बघा मात्र इथनं पुन्हा एकदा चूक होत असताना धावची नक्कीच संधी आहे आणि खेळाडू मध्ये इथं नक्कीच बाद होतील. अजूनही 28 धावा बनवायच्या आहेत. 8 चेंडू 28 धावा. संघर्ष सुरू आहे मैदानाच्यामध्ये. दोन टीम मध्ये सुरू असलेला सामना दुसऱ्या फेरीतील हा पहिला एक दर्जेदार असा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. आणि करण एका बाजूने संघर्ष करतायत आपल्या टीमसाठी, मेहनत करतायत, झगडतायत आपल्या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र इथनं फटका फसला. मिस टायमिंग आहे, जेल नसेल मात्र धावा त्याच्यावरती 2 नक्कीच घेईल. करण पुन्हा स्ट्राईक आपल्याकडे घेतोय आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ने जाईल पुढे 42. 42 धावा. अजून येणाऱ्या मात्र 7 चेंडूमध्ये तब्बल इथनं धावा बनवायच्या आहेत. इथनं 26 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. 7 चेंडू 26 धावा. हा चेंडू मात्र खूप महत्वाचा असेल. या बॉलवरती एखादा बिग हिट मारण्याचा प्रयत्न असेल करणच्या माध्यमातून. चप्पल होऊन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट झाले आणि आता मात्र इथनं बघतो हा चेंडू खूप चांगला पाहायला भेटला. शेवटचे आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 26 धावेची गरज आहे या मॅचमध्ये. आता मात्र इथनं बघतो आपण मॅच मी तर म्हणेल पूर्णपणे यावेळेस गावदेवी गेसर टीमच्या बाजूने आहे. मात्र मॅच आहे का होऊ शकेल, मात्र इथनं शेवटच्या 6 बॉलमध्ये 26 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी कोपर टीमला. डीजे सो मच. अंकित जातात नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडूमध्ये सोळा नक्कीच इथं मात्र 26 धावा बनवायचे आहेत. नवनाथ पाटीलचा अंतिम षटक. नवनाथ प्लीज थोडस आपण वेळ कमी घ्या आणि मॅच इथं आपण स्टार्ट करायची आहे. यापुढची मॅच वाघेश्वर देसाई विपक्ष जुनून डिंबवली. पहिला चेंडू चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये मिश्रण फटका फसला. जेल काली खेळाडू वाट बघतायत चेंडूची. जेल तिथं पकडला जाईल खेळाडू बाद. Thank you.
सहा बॉलमध्ये 26 धावा बनवायच्या होत्या आणि पहिलाच बॉलवरती नवनाथने मात्र विकेट कॅरी केला आहे. तर समीकरण आता मात्र 5 चेंडू आणि 5 बॉलमध्ये 26 धावा, प्रत्येकी बॉलवरती फक्त आक्रमण करावा लागेल. आणि आता मात्र इथनं फटका फसला आहे, खेळाडूने मात्र चूक केली आहे. तोपर्यंत आपण बघतो इथनं मात्र यावेळेस खेळाडू बाद. आतापर्यंत 4 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे मॅचमध्ये. बघा समीकरणांना विचार जर बघितलं गेलं तर आता इथं विचार केला तर चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला आहे ऑलरेडी नक्कीच गवती विकेस टीमने. खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग केली सूरजने, नक्कीच इम्प्रेस केलं. प्रत्येक मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये 100% गमने मेन दिली, एक मोठी धावसंख्या बनवली आणि त्याच्यानंतर या मॅचमध्ये सुद्धा नक्कीच चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला आपल्या टीमसाठी. ओव्हर द विकेट नवनाथ पाटील. आता मात्र पहिलाच बॉल लवर फुलटोस आहे, धावा देखील नक्की चांगला मिळतील. बी गेट केला जातोय, इथनं येतोय हा षटकार. तीन चेंडूने आता मात्र 19 धावा, 3 बी गेट जरी आले तरी मात्र मॅच जिंकता येणार नाही. मात्र संघर्ष सुरू ठेवणं गरजेचं आहे, मॅच आहे काही होऊ शकेल शेवटच्या बॉल पर्यंत. मात्र इथं अजून एक खेळाडू बाद, विकेट चे बदन. आता मात्र इथनं बघतो आपण यावेळेस पूर्णपणे शुटकीचा श्वास मात्र सोडला असेल, कारण का 2 चेंडू आता मात्र 19 नथिंग इम्पॉसिबल आहे मिशन, कारण का मॅचमध्ये आता मजबूत स्थिती आहे, पकड मात्र मजबूत बनवली आहे. हा चेंडू क्रॉस लाईन जाग्यावर नक्कीच ऑन साईडला शपरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाही. शेवटचा मात्र 1 चेंडू आता फेकायचा आहे. चुकीची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली कोपर संघाच्या माध्यमातून, कारण चुका खूप साऱ्या झाल्या. त्याच्यानंतर सूरजची नक्कीच आपल्याला बॅटिंग खूप चांगल्या प्रकारची पाहायला भेटली. 45 धावा अक्षरशः ठोकल्या मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल फटका हुकचा, धावा नक्कीच सहा मिळतील. मात्र आता वेळ निघून गेली आहे, हरकत नाही.